महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांसह नाशिकमध्येही अवकाळी पावसानं ना हाहाकार माजवलाय नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाचे दोन बळी गेले आहेत नाशिकच्या बागलान तालुक्यातील बंटबा सोलेहेर येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला तर निफाडमध्ये एका वृद्धाचा डोक्यात गारा पडून मृत्यू झाल्याचं समोर आलं याशिवाय नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पन्नासहून अधिक जनावरांचाही मृत्यू झालाय मनमाड शहर परिसराला मुसळधार अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसासोबत जोरदार गारपीट देखील झाली सुमारे एक तास जोरदार पाऊस आणि गारपीट झाली असून वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी झाडे कोलमडली तर काही घरांचं छप्पर उडून गेलं या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे असे असले तरी खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत